गुड इवनिंग शुभम, गुड इवनिंग, हो आलोय सर, कम फास्ट, आलोय आलोय, बघा सर्वांना दिसत आहे का? हाय सोळनकर, तुझं नाव टाकशील एकदा. शिवानी हॅलो. बघा हे जे आहे तर हा प्रॅक्टिस सेट 1.1 जो आहे तर तो क्लिअर दिसतो आहे का? बघा अपूर्वा, हाय प्रॅक्टिस सेट 1.1 क्लिअर दिसतो आहे का? बघा सानिका हॅलो, गुड इव्हनिंग. मयुरी हाय हाय हॅलो. गणेश, नारायण हॅलो. पवन, अपूर्वा यस ओके. गुगे हॅलो. सूरज स्वामी, मॅडम तुम्ही सकाळी लाईव्ह क्लासला नव्हते. अमृता हॅलो. चला बघा शुभम, हाय आय एम शुभम. हो शुभम मला माहिती आहे, पबजी नाव म्हटलं की शुभम. बर बघा आता समोर बघा आपण काय करणार होतो, तर हा डाऊट सेशन आपण ठेवलेला होता. तर हे जे चॅप्टर आतापर्यंत आपण घेतलं आहे, म्हणजे अगदी सुरुवातीपासून प्रॅक्टिस सेट 1.1 पासून तर प्रॅक्टिस सेट 1.4 पर्यंत, तर आजचं जे सकाळचं सेशन आपलं झालं, तर त्यामध्ये काही डाऊट्स असतील तर ते मला अगोदर सांगा. कारण सुरुवातीपासून जे कनेक्टेड आहेत तर ते सुरुवातीपासून मला होमवर्कसुद्धा सेंड करतायत. अभिषेक ओके. सुरुवातीपासून जे माझ्याशी कनेक्टेड आहेत तर ते होमवर्कसुद्धा करतायत आणि ग्रुपवर ते सेंडसुद्धा करतायत. हॅलो यश, गुड इव्हनिंग. मराठी मीडियम, हो मराठी मीडियमचा सुद्धा घ्यायचा आहे. जो पोल आपण घेतलेला होता तर तो त्यासाठीच घेतलेला होता की मराठी मीडियमचा सुद्धा घ्यायचा आहे. तर हे जे डाऊट सेशन आहे तर हे दोन्हींचं एकत्रित आज आपण घेऊया आणि उद्यापासून दोन्ही क्लास वेगवेगळे घेऊया, ठीक आहे? एक वेळ मराठी मीडियम आणि एक वेळ सेमी. गुड इव्हनिंग भरत, पालकांचं नाव आहे का माहिती नाही मला, कारण नावसुद्धा टाकत चला. गुड इव्हनिंग हरीश, हो सकाळी पण लेट झाला होता तू हरीश. ओके सचिन, बघा हा जो आहे तर हा प्रॅक्टिस सेट 1.1 आहे आणि मराठी मीडियमवाल्यांनी सुद्धा थोडं लक्ष द्या, मराठी मीडियममध्ये सुद्धा घेऊया आपण. सर टेलस आव ऑल टाईम टेबल, ओके हो शुभम सांगतो आहे. टाईम टेबल तसं अजून काही फिक्स नाही आहे, कारण माझ्याकडे जेव्हा वेळ असतो तर तेव्हा मी ऑनलाईन येतो, कारण शाळेतसुद्धा जावं लागतं. हाय प्राची हॅलो. प्राचीनं खूप सुंदर सोडवलेलं होतं होमवर्क आज, खूप छान केलं प्राची. गणेश हॅलो. चला बघा बाकीच्यांनी सुद्धा सोडून सॉल्व केलेलं मला सेंड केलेलं होतं. बघा प्रॅक्टिस सेट 1.1 जो आहे तर यामध्ये तुम्हाला काही कंप्लेंट असतील, काही समजलं नसेल तर मला सांगा. ह्याच्या फिल इन दी ब्लँक्स आहे, तर हे एक एक्झाम्पल आहे की मराठी मीडियमसुद्धा घेतो आहे. ओके मराठी मीडियम पण घेऊया, बट आता हे जे आहे प्रॅक्टिस सेट 1.1 मधलं एक्झाम्पल, तर हे एक्झाम्पल सॉल्व करत असताना बघा आपल्याला काय करायचं आहे. ह्याच्या फिल इन दी ब्लँक्स आहे, हे 5x 2x, ही प्लसची साईन आहे, तर त्यामुळे या ठिकाणी डायरेक्ट काय येणार 7, बिकॉज एक्स इज ऑलरेडी हेअर. हा जो 7 येणार या ठिकाणी तर एक्स आहे, तर त्यामुळे परत एक्स नाही लिहायचा. सर पेज नंबर 28 वरील 5 गणित घ्या. लाईव्ह क्लासमध्ये घेऊया पुन्हा, मराठी मीडियमचा वेगळा क्लास घेणार आहे आपण. पेज नंबर 28 पेज नंबरवरचं उदाहरण मला एकदा व्हॉट्सअप पण करशील तू ग्रुपला, ठीक आहे? आता हा एक्स जो आहे तर तो आयज इट इज येणार, ठीक आहे? आता हे 3y 3y हे कॅन्सल होणार आहे, याचं कारण काय की हा प्लस आहे आणि हा काय मायनस, तर त्यामुळे हे जे आन्सर येणार तर हे येणार 2 ॲडिशन होऊन किती येणार, किती आलं होतं मागचं आपलं आन्सर हे 12, म्हणजे 12 आणि 9, हे आन्सर किती आलं होतं माहिती असायला पाहिजे तुम्हाला. हे 12 आणि 9 याचं आन्सर ॲडिशन, यस सचिन राईट. 21 म्हणजे 21 येणार. आता हे जे 7 आहे तर हे 7 पक्षांतरित करून इथे घ्यावं लागतात. सर मी ग्रुपवर नाही, ग्रुप जॉईन करून घेणार मग. सृष्टी खूप लेट झाली, ठीक आहे. आणि या ठिकाणी 21 आणि या ठिकाणी येणार 7. आता या 7 आपल्याला भाग द्यायचा आहे 21 ला. मराठी मीडियमवाले सुद्धा लक्ष द्या, नंबर सर्व सारखे आणि आपण वेगळा क्लास घेणारच उद्यापासून. गायत्रीच ना, हो काकडे. आता 7 जर 21 ला भाग दिला तर 7 त्रिका होणार 21, म्हणजे या ठिकाणी 3 आन्सर येणार 3. सानिका राईट आन्सर. हरीश ओके 3 आन्सर येणार. प्राची ओके. मयूरनंसुद्धा राईट आन्सर दिला आहे. ओके आता हे जे 3 आहे, एक्स इज इक्वल टू 3 आपल्याला या ठिकाणी पुटअप करायचे आहेत, म्हणजे घ्यायचे आहेत. सुशील आडे, नाव चेंज केलं, हे खूप चांगलं केलं तू. एज्युकेशनल मॅन, नाव टाका तुम्ही कोण येतं. एज्युकेशनल मॅन स्टुडंट आहे का की चॅनल आहे तर ते सांगा मला. गुड इव्हनिंग ओके. आता हे जर 3 आपण या ठिकाणी घेतले, 3 जर घेतलेत राईट आन्सर,
हो आता हे 5 × 3 म्हणजे 5 × 3 = 15 होतील की जे 15 या समोरच्या डब्यामध्ये येणार ठीक आहे या कॉलममध्ये या ठिकाणी येतील शुभम ओके राईट राईट शुभम शुभम खूप आन्सर देतोय छान आन्सर देतोय तू बघा आता 9 − 15 हा मोठा नंबर होणार या ठिकाणी तर त्यामुळं 15 मधून 9 जर मायनस केले तर आपल्याला मिळतील -6 तर हे सर्व झालेलं आहे तर -6 या ठिकाणी येतील म्हणजे -6 येतील तर या -6 3 आपल्याला डिवाइड करायचं 3 × 3 × 3 × 2 = 6 म्हणजे 2 आन्सर येईल तर हे होतं सर्व सेमीसाठी आता सेम एक्झाम्पल आहे मराठी मीडियममध्ये की जे आपल्याला आपण सहज घेऊ शकतो सहज सांगू शकतो सेम आहे कोणताच बदल नाही यामध्ये बघा हा जो सराव संचय 1.1 आहे तुमचा हा इथला आता तुम्ही सांगू शकता मला हे तुम्हाला दिसूसुद्धा शकतं चला पहा मराठी मीडियममध्ये पहा काही चेंज किती वाजता असतो मी तुम्हाला नोटिफिकेशन टाकतो मराठी मीडियमचं हे सेमीचं आणि मराठीचं एकत्र घेतो आहे आपण नो प्रॉब्लेम तुम्हालासुद्धा कळू शकतं आहे पहा मराठी मीडियममध्ये सुद्धा तेच एक्झाम्पल आहे कोणता चेंज नाही आहे पहा दिसतंय का 5 × 2 = 7 होत आहेत सूरज सूरज हाय ओके सूरज हॅलो सिद्धी हॅलो गुड इव्हिनिंग पवन y = 2 हो तर हे मराठी मीडियममधलं होतं हाय आणि अगोदरचं जे होतं ते सेमीसाठी होतं तर बघा खूप सोपं आहे ना काही एवढं आवड नाही यामध्ये जर आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहिलं याच एक्झरसाईजमधलं याच प्रॅक्टिस सेटमधलं तर आपल्याला काय मिळते बघा नेक्स्ट एक्झाम्पल की जे आपल्याला सॉल्व करायचं आहे फिल इन दी ब्लँक्स नाही आहेत त्या चला बघा तर हे येतं आहे का सांगा तुम्हाला हे येईल ना हे जे एक्झाम्पल तुम्हाला दिसत आहेत सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन तर हे एक्झाम्पल सर कॅन यू जॉईन अवर ग्रुप ओके कॅन आय जॉईन युअर ग्रुप ओके व्हाय नॉट शुभम ऑलवेज वेलकम लिंक सेंड करा मयूर मयूर आहे ना इतरही बरेच जण आहेत सर माय सेल्फ देविका हो देविका मॅम तुम्ही सकाळी लाईव्ह क्लासला नव्हत्या तर मयूर आणि इतर अजून कोणी असेल तर हा जो आहे शुभम की जे पबजी नाव लिहिलेलं आहे हो तर याला आपल्या ग्रुपची लिंक सेंड करशील एकदा ओके पवन अजूनही आहेत तर त्यांनी लिंक सेंड करा त्यावर लिंक आहे आपल्याकडं ठीक आहे आता हे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व कसे करायचे हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे तर हा होता प्रॅक्टिस सेट 1.1 तर प्रॅक्टिस सेट 1. ओके माझं लक्ष नसेल मॅम ठीक आहे अमृता पेज नंबर 5 वरचं 7 नंबरचं एक्झाम्पल म्हणते का तू अमृता ग्रुपचे हो ग्रुपमध्ये ॲड करतात तुम्हाला लिंक येऊन जाईल अमृता डिलीट केला आहे मेसेज तू बर हे जे आहे हे सायमल्टेनियस इक्वेशन आहे आणि मराठीमध्ये सरळ दिलेलं आहे की हे जे आपल्याला एक सामायिक समीकरणे आहेत तर हे सोडवायचे आहेत तर यामध्ये आपण काय करत असतो एक तर आपल्याला यांची बेरीज करावी लागते दोन्ही समीकरणांची किंवा आपल्याला करावं लागते वजाबाकी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये नाही आहे आज मी टाकायला विसरलो मिळून जाईल ती तुझा नंबर जो आहे ना तर तो या ठिकाणी दे चॅटवर नंबर दे तो मयूर तुझ्या याला व्हॉट्सअप करेल लिंक किंवा दुसरं पवन आहे बरेच जण आहे करतात लिंक सेंड प्रसादसुद्धा आहे प्रसाद बहुतेक नाही आहे आज प्रसाद रिप्लाय मी हरीश गेला का रे ठीक आहे हा होता प्रॅक्टिस सेट 1.1 आणि हे होते त्यातील काही एक्झाम्पल ओके आता आपण काय करूया आता हे तर आहे मराठी मीडियमचं आता आपण येऊया प्रॅक्टिस सेट 1.2 आता जे सेमीवाले आहेत आणि जे मराठी मीडियमवाले आहेत अजिबात कन्फ्यूज व्हायचं नाही आहे आय एम ऋषिकेश वेलकम ऋषिकेश लेट झाला खूप पेज नंबर 5 आणि 7 नंबरचं एक्झाम्पल असंच ना अमृता ठीक आहे आपण घेऊया सर मराठी मीडियमचा क्लास आपण लाईव्ह क्लास घेऊया हे फक्त डाऊट सेशन आहे यामध्ये आपण कोणतेही एक्झाम्पल सॉल्व करणार नाही फक्त तुम्ही मला सांगा की तुम्हाला कोणकोणत्या एक्झाम्पलमध्ये अडचण येते आणि त्या ग्रुपवरसुद्धा तो मेसेज तसा करा तर ते एक्झाम्पल आपण घेणार आहे मराठी मीडियमसाठी वेगळा आणि सेमीसाठी वेगळा आय एम गणेश ओके गणेश तुझं नावच आहे गणेश मेहर सॉरी फॉर लेट सर ओके वर्षा ठीक आहे वर्षा सकाळी होती तुम्ही पाहिलं होतं तुझं तू काहीतरी ॲन्सरसुद्धा दिलं होतं खूप छान वाटलं ॲन्सर पाहून ठीक आहे सर तुम्ही रोज लाईव्ह घेता का हो आनंद नवीन तू नवीन दिसतो आहे मला आनंद प्रसाद खूप लेट झाला रे आतापर्यंत तुझ्या दोनदा तुझ्या नावाचं मी हे केलं ठीक आहे बघा प्रॅक्टिस सेट जो आहे तर तो आपण काय करूया आता सध्या 1.2 कसा सॉल्व करायचा आहे तर ते मी तुम्हाला सांगणार 1.2 तर बघा हे आहे 1.2
तो यामध्ये आपल्याला बाय युजिंग ग्राफ, शिवानी हॅलो, हो बाय युजिंग ग्राफ हे आपल्याला सॉल्व करायचं असतं. तर यामध्ये आपल्याला फिल इन दी ब्लँक्स असतात ह्या, तर ह्या सर्व भरायच्या असतात. म्हणजे हे जे रिकामे बॉक्सेस आपल्याला दिलेले आहेत तर हे भरायचे असतात. जसं की समजा आता हे एक्झाम्पल घेऊया आपण, बघा एक्स प्लस वाय म्हणजे एक्स अधिक वाय बरोबर सहा. मराठी मिडियमचा क्लास आपण सेपरेट घेऊया उद्या, ओके. मराठी मिडियमचा बघा एक्स प्लस वाय इज इक्वल टू सिक्स, म्हणजे आपल्याला काय करायचं तर एक्स आणि वायच्या अशा व्हॅल्यू या ठिकाणी पुटअप करायच्या की या 2 इंची जी बेरीज आहे, कारण मध्ये बेरीजची साईन दिलेली आहे आपल्याला, तर एक्स आणि वायच्या अशा व्हॅल्यू पुटअप करायची की सिक्स ॲडिशन आली पाहिजे. सपोज आपण जर का हे एक्सची व्हॅल्यू 2 घेतली. ग्राफिकल मेथड सांगा सर. हो हो नक्की घेऊया, आपण क्लासमध्ये घेऊया. ओके अल्जेब्रा हे बघा, हे जर आपण समजा 2 घेतलेत 2, तर या वायची जी व्हॅल्यू आहे तर आपल्याला काय करावं लागेल, 3 घेऊन चालेल का, कारण 2 आणि 3 यांची ॲडिशन 5 होणार. 2 आणि 3ची ॲडिशन काय होणार, 5. तर ती घेऊन चालेल का आपल्याला, 2 आणि 3 5 होणार आहे, नाही काय चा. ओके राईट आन्सर गणेश, हे 2 आणि हे काय करावं लागलं आपल्याला, 4. 2 आणि 4 इज इक्वल टू काय होणार, 6. ओके आता सपोज मी या ठिकाणी 5 घेतलेत, मला ॲन्सर करा. अपूर्वा आहे, पूनम आहे, बाकीच्या मुली इनॲक्टिव्ह झाल्या आहेत, मुली सगळे मुलंच चॅट करतायत, यांच्यासोबत तुम्ही मागे राहू नका. शुभम राईट आन्सर, ओके वेल डन. एक्स एक्स जर मी 5 घेतला तर ऋषिकेश ग्राफिकल मेथड, हो सांगतो मी ग्राफिकल मेथडसुद्धा सांगतो, बट त्या आता या स्क्रीनवर नाही सांगता येणार, आपण ते बोर्डवर घेऊया, ठीक आहे, व्हाईट बोर्डवर. येस राईट, 5 प्लस काय करावं लागेल, 1. सर चॅप्टर नंबर 1 मधला ग्राफ पूर्ण एकदा एक्सप्लेन करा प्लीज. हो सिद्धी आपण तो फळ्या या बोर्डवर घेऊया, व्हाईट बोर्डवर सकाळसारखा. पूनम यस, ओके मयुरी, सृष्टी नाही आहे वाटतं, सृष्टी, त्यानंतर धनश्री, सानिका यस राईट, हरीश राईट. आता मला सांगा परत, सपोज या ठिकाणी आपण जर 6 घेतलेत, एक्सची व्हॅल्यू 6 घेतली, प्राची राईट आन्सर, एक्सची व्हॅल्यू जर 6 घेतली तर वायची व्हॅल्यू किती येणार, वेदिका मॅम मला रिप्लाय करा तुम्ही, एक्सची व्हॅल्यू 6 घेतली तर वायची व्हॅल्यू किती येणार, 0 राईट, यश राईट आन्सर, ओके राईट, सर्व माहिती तुम्हाला. आणि यावरून ग्राफ कसा काढायचा तो आपण बोर्डवर मी तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करतो. -1 शुभम, -1 का बरं आन्सर दिलं, हे जर 6 घेतला आपण तर हे -1 होणार का, 6 - 1 तर 5 यायला लागलं आहे, आवर राईट हँड साईड इज अ 6. शुभम ओके नो प्रॉब्लेम, शुभम खूप छान आन्सर दिले आतापर्यंत तू. सर ग्रुप लिंक, हो ग्रुप लिंक तो मयूर आणि इतर मुलं आहेत तर ते तुम्हाला सेंड करणार. तुम्ही तुमचा एक नंबर या ठिकाणी चॅट करा बरं, तुमचा व्हॉट्सअप नंबर. प्राची ज्यांच्याकडं ज्यांनी ग्रुप अजून जॉईन केलेला नाही तर त्यांनी व्हॉट्सअप मिस्टेक, नो प्रॉब्लेम शुभम, चालत असते होत असते. तुमचा नंबर या ठिकाणी तुम्ही पेस्ट करा, अगोदरचे खूप स्टुडंट आहेत की जे तुम्हाला लिंक सेंड करतील आणि तो ग्रुप जॉईन करून घ्या. ओके आता हे एक्झाम्पल बघा, एक्स मायनस वाय म्हणजे एक्स वजा वाय बरोबर 4 आले पाहिजे, म्हणजे या 2 इंची वजाबाकी जी आहे तर ती 4 आली पाहिजे आपल्याला मराठी मिडियमसाठी, या 2 इंची वजाबाकी 4 आली पाहिजे. बघा हा जर मी 4 घेतला आहे, ओके 4 घेतला, हा जर 4 घेतला मी तर हा मला किती घ्यावं लागेल, बरं 5 - 1 ओके यश, बट मी विचारतो हा मी 4 घेतोय, आय गिव्ह नंबर 4 टाइम्स, ओके 4 टाइम्स चालेल, 3 टाइम्स 4 टाइम्स एकदम करेक्ट आन्सर येतं, 3 टाइम्सपेक्षा 4 टाइम्स कधीही चांगलं. ओके राईट आन्सर कार्तिक, शिवानी तू असं काय आन्सर दिलं, हे जर 4 असेल तर हे 2 येईल का, अरे आपल्याला या ठिकाणी हे 4 घेतल्यावर आपल्याला ही साईड 4 मिळायला पाहिजे, तर हे 4 मायनस आपल्याला या ठिकाणी 4च घ्यावं लागतील, 4 - 4 जर घेतले तर 0 येतील, आपल्याला असं नाही करायचं, 4 - 0 वायची व्हॅल्यू 0 घ्यावं लागेल आपल्याला, तर त्यावेळेस 4 आन्सर येईल. 4 टाइम्स हे 3 टाइम्स दिलेलं आहे, बट आपल्याला बोर्ड एक्झाममध्ये सॉल्व करताना 4 टाइम्स घ्या, हे 3 टाइम्सच दिलेलं आहे. 4 टाइम्स खूप व्यवस्थित वाटते आणि त्यामध्ये चूक होण्याची शक्यता खूप कमी असते, 4 टाइम्स घ्या. ऋषिकेश राठोड ओके बघ, नेक्स्ट आता परत मी एक नंबर सांगतो आहे, अगोदरच आन्सर दिलं होतं. ओके शिवानी नो प्रॉब्लेम, बघा हे मी 2 घेतो या ठिकाणी, 2 घेतो या 2 लक्षात घ्या, हे 2 घेतोय मी 2, तर आता या 2 मधून किती मायनस केले म्हणजे 4 आन्सर येईल. बघा आता विचार करा, हे 2 घेतलं मी, हे 2 -2 ओके सिद्धी राईट आन्सर, हे जर 2 घेतलं तर हे -2 होईल, कारण हा -2 घेतल्यामुळे काय होईल तर हे मायनस साईनमुळे हे होईल प्लस, म्हणजे 2 + 2 आता हे 4 होऊन जाईल.
ओके गणेश नो प्रॉब्लेम, मायनस टू मयूर राइट आंसर. बर आता हा होता प्रैक्टिस सेट 1.2. ठीक है, आता मला सांगा यामध्ये तुम्हाला काही डाउट्स आहेत का या प्रैक्टिस सेटमध्ये? तुम्ही मला ग्राफ कसा ड्रॉ करायचा तर हे तर विचारलंच, आणि नेमकं शुभमनं मला विचारलं की हे 3 times घ्यायचा की 4 times घ्यायचे, पेयर्स किती घ्यायचे नेमके, तर 4 times घ्या, 4 timesच घ्या, 3 times घेऊ नका. तर यामध्ये काही डाउट्स आहेत का प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये? मराठी मीडियमवाले सोबत रहा, सांगा मला, ॲन्सर करा. मी जो पोल घेतलेला होता त्यामध्ये मराठी मीडियमवाल्यांचं म्हणणं आहे की आमचं मराठी मीडियमचा क्लास वेगळा घ्या, तर तोसुद्धा आपण घेऊया. तर उद्या आपण मराठी मीडियमचा क्लास सकाळी घेऊया आणि सेमीचा क्लास संध्याकाळी घेऊया. काकडे नेम चेंज केलं परत तू? गायत्री पूनम नो 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 सर नो डाउट्स. ओके आय थिंक तुमचं जे नो आहे तर ते नो डाउट्स असं म्हणणं आहे ना. ओके चला आपण नेक्स्ट घेऊया. हा प्रॅक्टिस सेट 1.2 होता. जे मराठी मीडियमवाले आहे तर त्यांनी उद्या सकाळी क्लास अटेंड करा नक्की. मी तुम्हाला एक नोटिफिकेशनचा टाकणार सकाळच्या क्लासची, आणि तो थोडा लवकर घेऊया आपण, 10:00 पण अगोदर घेऊया. ठीक आहे सर, आय कम्प्लीट ऑल बुक्स ऑफ मॅथ. ओके वेल डन ऋषिकेश अँड कॉंग्रॅट्स. सकाळी किती वाजता? सकाळी मी 10:00 मी तुम्हाला नोटिफिकेशन लवकर टाकतो, आजच टाकतो, हे हा क्लास संपल्याबरोबर नोटिफिकेशन टाकतो. संध्याकाळी घ्या सर मराठी, पण संध्याकाळी घ्या. का बरं सचिन, सकाळी काही प्रॉब्लेम, सकाळची अडचण आहे का काही? टाईम काय आहे? टाईम सकाळी मी तुम्हाला सेंड करतो आणि तोच टाईम एक फिक्स करूया आपण यानंतर. आता मराठीचा क्लास संध्याकाळी घ्या. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की मराठीचा क्लास संध्याकाळी घ्या. सेम टू यू ऋषी. हरीश ओके, हरीशनं सुद्धा कम्प्लीट केलं आहे. ओके सर नो प्रॉब्लेम. ओके मला सांगसाल तुम्ही ग्रुपवर सांगसाल की कोणत्या मीडियमचा क्लास मला किती वाजता घ्यायचा आहे. आता आपण नेक्स्ट पेजवर येऊया आणि जे पेज असणार आहे आपलं प्रॅक्टिस सेट 1.3, तर आता हे थोडं मराठी मीडियममध्ये ओपन करणार मी. ओके हे जे पेज आहे तर हे मी मराठी मीडियममध्ये ओपन करतो आहे. चला सांगा प्रॅक्टिस सेट सराव संच 1.3 हे आठवते का? याला काय म्हणतात हे आठवत आहे का? याला मराठीमध्ये निश्चय म्हणतात, बट फॉर सेमी इंग्लिश. संध्याकाळी घेऊ मराठी मीडियमचा. बर सेमीचा मग सकाळी घ्यावं लागेल. हो ओके बऱ्याच जणांचं म्हणणं आहे संध्याकाळीच घ्या. नो डाऊट्स प्राची. मला हे सांगा हा जो प्रॅक्टिस सेट आहे ना आपला सराव संच 1.3, तर हे जे आहे हे सर्व जे आहे तर याला काय म्हणतो आपण सेमीमध्ये? याला तर मराठीमध्ये निश्चय म्हणतात पण सेमी सर नाही सिद्धी तू सिद्धी क्रॅमर्स रूल आहे बट याला काय म्हणतात? हे ही जी रेषा या साईडला आहे या साईडला एक रेषा आहे. ओके डिटर्मिनंट शिवानी राईट आन्सर. याला काय म्हणतात? डिटर्मिनंट. संध्याकाळचा टाईम सांगा. मी तुम्हाला नोटिफिकेशन टाकतो संध्याकाळचा एक टाईम फिक्स करूया आपण. हाच टाईम ठेवूया 6:30 ठीक आहे. मूड फ्रेश इन मॉर्निंग. बर शुभम बाकीचे म्हणत आहेत संध्याकाळी घ्या, शुभम तू म्हणतो आहे सकाळी घ्या. अडचणीचं काम आहे थोडं, बघूया काहीतरी सेट करूया काय होतं आहे बघा. आत्ता काहीतरी मॅसेज होता SSC बोर्डचा तो स्क्रीनवरून गेला. डिटर्मिनंट्स ओके, याला डिटर्मिनंट्स म्हणतात आणि यात सॉल्व करताना कसं सॉल्व करतात मराठी मीडियमवाल्यांनी थोडं लक्ष द्या आणि सेमीवाल्यांनी थोडं लक्ष द्या. बघा या 3 मल्टिप्लाय करायचं आहे कशाला? सानिका 3 मल्टिप्लाय करायचं आहे या कशाला मल्टिप्लाय करायचं आहे? सेमी इंग्लिश ओके 3 मल्टिप्लाय कशाला करायचं आहे? सचिन राईट आन्सर. 3 मल्टिप्लाय करायचं आहे 5 3 मल्टिप्लाय करायचं आहे 5 ओके. आणि जो 4 आहे तर तो 4 ऑलरेडी त्या ठिकाणी घेतलेला आहे. जो 4 आहे ना तर तो 4 ऑलरेडी आहे. बघा मग या बॉक्समध्ये काय येणार? या बॉक्समध्ये काय येणार सांगा मला? 5 येणार शुभम. या बॉक्समध्ये काय येणार? सानिका राईट आन्सर. ओके खूप फास्ट आन्सर देत आहे तुम्ही, आय लाईक इट. खूप फास्ट आन्सर देत आहे. -2 थांबा थांबा -2 लाहोटी सृष्टी -2 घेतलं तू? सृष्टी रिप्लाय मी. सृष्टी -2 कसं येणार या ठिकाणी? हे -2 का बरं घेतलं? 2 आहे 2. पूजा पूजा नवीन आहे का? पूजा काळे हे -2 नाही येणार, हे 2 येणार सर ओनली. ठीक आहे आता हे जे आहे या बॉक्समध्ये काय येणार बघा?
थ्री आणि फाईव्ह यांचं मल्टिप्लिकेशन, फाईव्ह थ्री जार म्हणजे पाच त्रिक किती होणार पंधरा, आणि पंधरामधून आठ वजा केले तर या ठिकाणी आन्सर येणार आपलं फायनल आन्सर. मिस्टेक झाली सर, ओके सृष्टी नो प्रॉब्लेम, मिस्टेक होतच असते, ज्यावेळेस मिस्टेक होतं त्याचवेळेस आपण समोरचं एक्झाम्पल चांगलं करू शकतो. फिफ्टीन आणि समोर या ब्रॅकेटमध्ये काय येणार अपूर्वा सेवन, ओके राईट आन्सर. बरं आता हे जे आहे सेकंड नंबरचे डिटर्मिनंट निश्चय एक, पूनम राईट आन्सर, सचिन राईट आन्सर, प्राची ओके, मयूर ओके, खूप फास्ट देत आहे आन्सर. बर ओके ओके नो प्रॉब्लेम प्रसाद, प्रसाद तू आज खूप लेट रिप्लाय देतो इकडे. प्रसाद ॲक्टिव्ह नाही आहे आज तू जास्त, मूड फ्रेश नाही तुझा की दुपारी जास्त झोपला होता. बघा आता सेकंड नंबरचं एक्झाम्पल पहा, सेकंड नंबर तर निश्चयकांच्या किमती काढा. तर हे तुम्हाला येणार यश, यश मला तुझं गाव सांगशील एकदा यश. ओके राईट आन्सर मॅम, यश 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 तुझं गाव सांगशील. प्रसाद ओके राईट आन्सर, प्राची बघा हे हे तर येईल ना, ओके फिफ्टीन, कार्तिक मायनस एटीन राईट. अरे वेगवेगळे आन्सर का बरं येत आहेत मी हे विचारतो आहे, एक जण म्हणतंय फिफ्टीन, एक जण म्हणतंय मायनस एटीन. हो 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 ओके राईट. कावेरी, कावेरीस ना मायनस फोर आणि हे चार्ट करणारी कावेरीस ना. अरे यश ना हाटा, ओके 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 यश तुला ओळखलं नाही बरं मी यश, ओके आय नो ठीक आहे. मायनस एटीन येत आहे का आता हे मला आन्सर तुम्ही नंतर सांगसाल. हो कावेरी तू काल परवा नव्हती बरं क्लासला, कावेरी ई लर्निंग एज्युकेशन, ठीक आहे ई लर्निंग एज्युकेशन. मला हे कोण येते सांगसाल एकदा, ई लर्निंग एज्युकेशन मायनस एटीन आन्सर दिलं आहे, राईट आन्सर आहे मला सांगा तुम्ही. ओके राईट आता हे सर्व येणार तुम्हाला, फक्त या सेकंड नंबरमध्ये काय होणार पहा, फाईव्ह आणि झिरो यांचं मल्टिफिकेशन झिरो होणार, आणि हे मायनस सेवन असल्यामुळे तो प्लस होणार, आणि हे थ्री आहेत तर तो याचा आन्सर किती यायला पाहिजे सांगा बरं मला एकदा याचं सेकंड नंबरचं. शुभम सेकंड नंबरचा आन्सर, हो राईट. सानिका खूप फास्ट काढता यार, मस्त मस्त ओके. गायत्री अपूर्वा, प्रणव पाटील ई लर्निंग एज्युकेशन, प्रणव पाटील कुठला आहे प्रणव पाटील, ठीक आहे ओके. बरं आता हे तर झालं सेकंड नंबरचं राईट आन्सर देत आहे, परत आहे रॉंग हे कोण आहे सांगा, गोवर्धन नाव आहे बहुतेक पालकांचं नाव असेल, टू आन्सर दिलं आहे. मायनस ट्वेंटी वन शुभम, मायनस ट्वेंटी वन हो हे स्टेप शुभमनं बरोबर सांगितली, आणि फायनल जे आन्सर आहे मायनस एट बाय सिक्स, ओके राईट आन्सर, ओके 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 ओके. डिटर्मिनंट सुशील, सुशील खूप लेट झाला का रे, प्रणव पाटील ओके. चला हे पण तुम्हाला क्लिअर झालं आहे, हां सेमीवाल्यांना सुद्धा आणि मराठी मीडियमवाल्यांना सुद्धा निश्चय एक, येस आर नो सांगा फक्त मला, हे यामध्ये काही डाऊट्स आहे का 1.3 या फर्स्ट आणि सेकंड एक्झाम्पलमध्ये, येस आर नो डाऊट असेल तर येस म्हणा. आणि सॉरी सर, ओके नो प्रॉब्लेम, नो 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 डाऊट्स, यस गुड, डाऊट नसेल तर खूप चांगलं, ओके यस. डाऊट आहे गणेश, डाऊट आहे का काही गणेश, काय डाऊट यामध्ये यामध्ये आणि यामध्ये, तू मग लाईव्ह क्लासला नव्हता का. शुभम ओके चलो थ्री एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर थ्रीमध्ये डाऊट आहे का काही, कावेरी एक्झाम्पल नंबर थ्री, तर हे लाईव्ह घेतलेलं आहे आपण एक्झाम्पल, एकदा पाहून घेशील तू. नो सर एनी डाऊट, ओके नो. चला आता हे 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 जे समोरचं आहे की खालील समीकरणे क्रॅमर्स रूलने सोडवा, आणि फॉर सेमी सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय युझिंग क्रॅमर्स रूल. तर यामध्ये आपल्याला काय करावं लागतं आठवते का या एक्झाम्पलमध्ये, हे जे एक्झाम्पल आहे तर यामध्ये समजा सपोज आपण फर्स्ट एक्झाम्पल घेतलं तर आपल्याला काय करावं लागते की त्याला ए वन बी वन सी वन असं राईट डाऊन करावं लागतं, हे आठवते का सांगा तुम्हाला. सपोज आता हे एक्झाम्पल घेतलं मी हे फर्स्ट नंबरचं, तर मला फक्त व्हॅल्यू सांगा, ए वन फास्ट रिप्लाय करा, ए वन किती घेणार फास्ट रिप्लाय करा, ए वन किती घेणार, ए वन माझ्यासोबत राहा फास्ट, ए वन किती घेणार फर्स्ट एक्झाम्पलसाठी, ए वन थ्री यस फोर, अरे सृष्टी तू फोर ओके राईट आन्सर. आता मला सांगा बी वन किती घेणार, बी वन, बी वनचा रिप्लाय करा फास्ट, खूप छान आन्सर देत आहे
B1, ओके राइट. सिद्धि 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 माइनस फोर आंसर येणार सिद्धि. B1 माइनस फोर आहे कावेरी, B1 माइनस फोर आहे पहा, हे मायनसची साईन. त्यासाठी मी विचारतोय तुम्हाला, हे चुकू नका. ई लर्निंग एज्युकेशन मायनस साईन आहे. यश 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 लक्ष दे, यश नहाटा, ही मायनस साईन घ्यावं लागते. हे मायनस फोर आहे, मायनस फोर. यश सॉरी प्राची, नंतर आन्सर पण काढून टाकलं. ओके प्राची खूप फास्ट आहे. स्वप्नील स्वप्नील नेमकं जॉईन झाला का रे तू? स्वप्नील अगोदर तू लाईव्ह चॅटमध्ये नव्हता. स्वप्नील प्राची यस सर. ओके हे मायनस फोर घ्यायचे आहेत. हां मिश्रा हे मायनस फोर आहेत, मायनस फोर, ओनली फोर नाही आहे, मायनस फोर घ्यायचे B1. आणि आता C1 सांगा फास्ट. C1 आता जॉईन झालो. ओके स्वप्नील खूप लेट झालास. ठीक आहे C1 सांगा. C1 फास्ट रिप्लाय करा. अपूर्वा ओके, अवंतिका ओके, सिद्धी मयूर यस राईट आन्सर. ओके 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 ठीक आहे ठीक आहे. थँक्यू थँक्यू. चला बघा हे सेकंड नंबरचं इक्वेशन एकदा, आणि मी काय बोलतो यावर लक्ष द्या. B2 किती घेणार सांगा. B2 सेकंड नंबरसाठी B2 सांगा फास्ट. B2 सेकंड नंबर B2 सांगा. B2 B2ची व्हॅल्यू किती घेणार. B2 B2 फोर घेतलं आहे कोणी. शुभम B2 म्हणतोय मी. B2 शुभम, अरे पूनम B2 म्हणतोय. हां 3 ओके राईट आन्सर. 3 B2 इज इक्वल टू 3 राईट. अमृता राईट. यश राईट. B2 प्रशांत B2 म्हणतोय मी. B2 हा नाही आहे, हा A2 असतो. A2 फर्स्ट जो कोएफिशिएंट असतो एक्सच्या सोबतचा तर हा A2 असतो. A2 B2 आणि हा असतो C2. यस राईट आन्सर. खूप फास्ट आन्सर देत आहे तर ओके. आणि जे क्रॅमर्स रूल आहे तर ते एकदा आठवते का पहा. मी तोंडी सांगतोय. सुरुवातीला आपल्याला काय करायचं असतं ती ट्रिक आठवते का पहा तुम्हाला. काय करायचं आहे तर हो राईट आन्सर स्वप्नील. ट्रिक आठवते का पहा. ट्रिक आठवते का आपल्याला तो रूल जो आहे तर तो पूर्णपणे काही असा पाठ वगैरे नाही करायचा. ते जे डिटर्मिनंट आहे तर ते लक्षात कसे ठेवायचे बघा. A1 A2 नंतर काय घ्यायचं आहे. B1 B2 नंतर काय घ्यायचं आहे. C1 C2 म्हणजे A1 A2 B1 B2 C1 C2 हे इथपर्यंत आता आलं आहे शुभम. आता समोर एक रिपीट करायचं आहे B1 B2 आलं ठीक आहे ना. म्हणजे A1 A2 B1 B2 C1 C2 आणि B1 B2 रिपीट करायचं आहे. आता फर्स्ट टू जर घेतले, फर्स्ट टू आता मला आन्सर करा. फर्स्ट टू जर घेतले मी फर्स्ट टू तर तो कोणता डिटर्मिनंट असतो. डी का डी एक्स का डी वाय थ्रीपैकी एक डिटर्मिनंट्स मी फर्स्ट टू घेतले. हां डी फर्स्ट टू जर घेतलेत मी तर कोणता डिटर्मिनंट घेतो आपण. डी ओके शुभम राईट आन्सर. 40 आर वॉचिंग लाईव्ह लाईक धिस व्हिडिओ. यशनं एक मॅसेज टाकला आहे की लाईक करा व्हिडिओला. ओके यशनं जो मॅसेज टाकला आहे तो तुम्हाला कळला असेल की व्हिडिओला लाईक करा. ओके शिवानी राईट. बर आता मी जर सेकंड टू घेतले, सेकंड टू जे जो माझी ट्रिक आहे त्यामधले जर सेकंड टू मी घेतलेत, दोन टर्म घेतल्या पुढच्या, तर त्याला काय म्हणणार मी सांगा बरं एकदा. सेकंड टू जर घेतला मी तर काय म्हणणार मी त्याला. DX यस राईट आन्सर शुभम. शुभम तुझं गाव कोणतं रे. मयुरी गर ओके राईट मयुरी. DX ओके राईट आन्सर. ओके असा क्लास असल्यावर तर पाहिजे काम नाही रे. वा हे गाव ठीक आहे. असा क्लास असल्यावर पाहिजे काम नाही. म्हणजे खूप सारे मुलं चांगले मार्क्स मिळू शकतात. ठीक आहे मलाही हेच पाहिजे. खूप चांगलं वाटतं तुमचं हे सर्व बघून. ठीक आहे आता सांगा आपण जो DY घेतो DY तर त्या DY साठी तुम्हाला माहिती आहे काय करावं लागते. तर DY फर्स्ट घ्यायचा फर्स्ट आणि त्याच्यासोबत काय घ्यायचं सांगा बरं. फर्स्ट आणि त्यासोबत काय घ्यायचा. डिस्ट्रिक्ट औरंगाबाद ओके नो प्रॉब्लेम शुभम. फर्स्ट घ्यायचा DY साठी फर्स्ट घेत असतो आपण अँड थर्ड. स्वप्नील राईट फर्स्ट अँड थर्ड. स्वप्नील तुझं गाव थर्ड. हरीश ओके सर होमवर्क द्या. प्रसाद हो प्रसाद होमवर्क तर सकाळी मी तुम्हाला सांगितलं नव्हतं का होमवर्क. ठीक आहे लाहोटी सृष्टी ओके ठीक आहे. चला बघा हा होता प्रॅक्टिस सेट 1.3. आता आपण जो आपला लास्ट प्रॅक्टिस सेट आहे ना तर त्यावर येऊया. ओके आपण घेतलेला आजचा प्रॅक्टिस सेट लास्टवाला बघूया किती जणांना आठवते लास्टवाला तर.
हे आठवते का बघा आजचं सकाळचं? तर हे सुद्धा मराठी मीडियममधून लावलं आहे मी. डी आर गवाड. ए नाही, हिचं काय आन्सर दिलं तू? साक्षी ना? यस यस अमृता. बर, हे जे आहे वाक्य हे की खालील एक सामायिक समीकरणे सोडवा. तर सेमीसाठी वाक्य असतं की सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. यस सर सानिका. ओके बघा, हे जे सायमल्टेनियस इक्वेशन्स आहेत तर हे सॉल्व कसे करायचे हे सकाळी आपण लाईव्ह क्लासमध्ये घेतलं. तर यामध्ये आपण काय करत होतो बघा, हा जो टू आहे हा टू ब्रॅकेटच्या बाहेर घेतलेला होता मी, आठवते का सांगा? टू जो आहे हा ब्रॅकेटच्या बाहेर टाकला होता आणि ब्रॅकेटमध्ये टाकलं होतं वन अपॉन एक्स, म्हणजे एक छेद एक्स ब्रॅकेटमध्ये टाकलेलं होतं. नंतर मायनस हा जो थ्री आहे हा थ्री ब्रॅकेटच्या बाहेर टाकलेला होता, हे घेतलं होतं वन अपॉन वाय आणि इज इक्वल टू 15. आता मला सांगा, मी एक क्वेश्चन विचारतो आहे तुम्हाला. आय सॉल्व. ओके ऋषिकेश कॉंग्रॅट्स, सर्व क्वेश्चन सोडवलेत. ठीक आहे कावेरी, तू तो व्हिडिओ बघून घेशील. बरं मला एक ॲन्सर द्या आता. मी एक क्वेश्चन विचारतो आहे तुम्हाला, मी जर वन अपॉन एक्स इज इक्वल टू यम घेतलं आहे आणि वन अपॉन वाय इज इक्वल टू जर एन घेतलं आहे तर हे इक्वेशन मला कसं मिळणार सांगा? यम आणि एन या फॉर्ममध्ये मला हे घ्यायचं आहे, हे व्हेरिएबल यूज करायचेत, तर हे कसं मिळणार सांगा मला? यम आणि एन व्हेरिएबल यूज केले या इक्वेशनमध्ये तर हे इक्वेशन मला कसं मिळणार? थोडं फास्ट रिप्लाय करा, हे इक्वेशन मी कसं राईट डाऊन करणार? ओके राईट, कोण इज फर्स्ट? स्वप्नील, गुड. शुभम थोडं गडबड होते बघ, यम आणि एन घेतले तू तर हे टू येणार त्यासोबत, टू यम आणि हे थ्री एन येणार. पूनम राईट आन्सर. ओके गणेश, कार्तिक, सायन संगर, आपल्यासोबत सरसुद्धा जॉईन झालेलं आहे. तुम्ही सकाळी व्हिडिओ बघितला का सांगा? हे आता हे तुम्ही आन्सर देत आहे. ओके राईट, बट आत्ता सरांनी एक मेसेज टाकला आहे की हायचा. सर गुड इव्हिनिंग, परत एकदा लाईव्ह चॅटमध्ये आन्सर द्या. नगर नाईक सर प्लीज रिप्लाय. मी हो ऋषिकेश राईट आन्सर. एम टी लॅब. आता हे परत नवीन आलं आहे, कोणी नेमकं जॉईन झालं आहे. एम व्ही लॅब फ्रॉम जे एस पी एम. तर हे मला नाव सांगणार कोण आहे इथं? लातूर, फ्रॉम लातूर. गुड इव्हिनिंग नगरनाईक सरांनी आत्ता नेमका एक मॅसेज टाकलेला होता, सर्वांनी तो वाचला असेल. हो सर, लिंक फॉर सायन्स हंगर. सायन्स हंगरची लिंक आपण त्या ग्रुपवर सेंड करतो मी तुम्हाला. ठीक आहे, तो ग्रुप जॉईन करून घ्या. मयूर याला नक्की तुम्ही तुमचे व्हॉट्सअप नंबर एकदा पेस्ट करा. तो मयूर तुम्हाला सर्वांची लिहि. प्रसाद, मयूर, त्यानंतर सुशील, गणेश, या सर्वांनी जे काय माझ्यासोबत जॉईन झालेले आहेत सध्या. नगरनाईक सर, हे मुलं तुमच्या चॅनलची लिंक मागतायत. नगरनाईक सर, सर आय हॅव अ लिंक. ठीक आहे, तू पेस्ट करू शकतो का ऋषिकेश? पेस्ट कर बरं ऋषिकेश, पेस्ट कर लिंक. ऋषिकेश नगरनाईक सरांच्या चॅनलची लिंक पेस्ट कर. प्रणव, हो मयूर आणि ते तुला लिंक सेंड करतील. तू व्हॉट्सअप नंबर देशील ज्यांना माझ्या ते ग्रुपला जॉईन व्हायचं आहे ना, आता त्यांनी व्हॉट्सअप नंबर द्या. बरं आता हे बघा, आता हे सांगाल तुम्ही मला, प्लीज सेंड द लिंक. ऋषिकेश लिंक द्या सर लिंक. सर माझ्याकडे लिंक नाही आहे ना, लिंक तर तुमच्याकडे आहे. तुम्ही तुमच्या चॅनलची लिंक पेस्ट करा सर. ऋषिकेश जवळ आहे, ऋषिकेश राठोड. ऋषिकेश प्लीज लिंक पेस्ट कर. स्वप्नील माझं एक तुमचा ग्रुपचा नंबर द्या. ऋषिकेश एक प्रॉब्लेम, स्वप्नील एक प्रॉब्लेम असा आहे की मी माझा व्हॉट्सअप नंबर जो आहे ना तो सांगू शकत नाही. याचं कारण असं की हे यूट्यूबच्या कम्युनिटीचे जी गाईडलाईन असते त्याच्या विरुद्ध जाते, तर त्यामुळं थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो. ॲड कधी करणार? लगेच ॲड करणार सूरज, नो प्रॉब्लेम. सर व्हॉट इज मॉर्निंग टाईम अजून ठरवला नाही, निश्चित नाही केला, बट उद्या 10 वाजता घेणार. ठीक आहे, हे कोण आहे मला सांगा ना एकदा. एम व्ही आय टी आय लॅब. ऋषिकेश तू लिंक पेस्ट कर, यांना सायन्स हंगरला जॉईन करून घ्यायचं आहे सर्वांना. हो नंबर दे कावेरी, नंबर देऊ शकता. ओके आता हे जे मला जे विचारलं ना क्वेश्चन आत्ता की सकाळचा टाईम किती असतो, तर स्टुडंट आहे की एखादं इन्स्टिट्यूट आहे
प्लीज मला रिप्लाय करा एकदा. सर आय एम अ, माय नेम इज, ओके नो प्रॉब्लेम. अरे ग्रुपमध्ये का बरं नाही ॲड करणार, सर्वांना ॲड करणार ग्रुपमध्ये. ओके पण तो ऋषिकेश कुठं हरवला का मी ती, तर तो नगरनायक सरांच्या चॅनलची लिंक देणार होता. फिक्स झाले का? मी तुला उद्या रिप्लाय करतो प्राची. प्राची मी उद्या रिप्लाय करत येतो तुला. मला मॅथ्स ग्रुपला जॉईन करा. हो गणेश, ते मुलं तुला लिंक सेंड करतील. तुमचा व्हॉट्सअप नंबर पेस्ट करा ना, मी केव्हाचं सांगतो आहे, व्हॉट्सअप नंबर पेस्ट करा. ते व्हॉट्सअप करणार तुम्हाला लिंक. सर आय एम स्टुडंट. तेजस, हो तेजस तू आहे माझ्या व्हॉट्सअपमध्ये आहे तू. ओके सर मला पण ॲड करा. हो 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 चालेल. बरं शुभम, हे तू राईट ॲन्सर दिलं आहे 77 वालं. ओके आता हे उद्या आपण हे एक्झाम्पल घेऊया का की डायरेक्ट हे घेऊ 4 नंबरचं सांगा मला. हे 3 आणि 4 घेऊ की मधलं पण एक्झाम्पल घेऊ एखादं, मला ॲन्सर करा. नगरनायक सर गेले का? नगरनायक सर मला ॲन्सर करा की मी 2 नंबरचा 3 नंबरचा की 4 नंबरचं एक्झाम्पल घेऊ. फोर्थ, ओके माझा नंबर दिला कावेरी, कधी दिला तुम्हाला माझा नंबर? माझ्याकडे आहे का? ठीक आहे मी बघतो 4 नंबरचं. ओके आहे मी सायन्स. नगरनायक सर आहेत अजून? नगरनायक सर पण तो ऋषिकेश, ऋषिकेश लिंक पेस्ट करणार होता. ओके अपूर्वानं 3 नंबरचं सांगितलं आहे, बाकीचे 4 नंबर म्हणतायत. मी अगोदर 4 नंबर घेतो आहे. लिसनिंग, ओके. नगरनायक सरांचं सुद्धा खूप छान असं त्यांनी ऑनलाईन एज्युकेशन सुरू केलेलं आहे सायन्सचं, तर त्यांना अवश्य जॉईन करून घ्या. ओके आता दिला सर नंबर, ओके चालेल. नगरनायक सरांनी सकाळी एक व्हिडिओसुद्धा त्या चॅनलवर अपलोड केलेला आहेच की जो एक बेसिक्स सांगणारा व्हिडिओ आहे, तर त्यांना जॉईन करा. आणि ते सर्व 10-20 सिलॅबस अपलोड करणार आहेत आणि सोबत आपल्यासारखा ऑनलाईन क्लाससुद्धा ते घेणार आहे. ठीक आहे सानिका, सर नंबर दिला. ओके ओके सर आय जॉईन. ओके प्राची, नो सर. हो हो नंबर देना, नंबर द्यायचा, पेस्ट करायचा आहे नंबर. चॅनल नेम सायन्स हंगर विकास, सायन्स हंगर चॅनलचं नाव आहे, सायन्स हंगर. किंवा मग मी आपल्या ग्रुपवर लिंक पेस्ट करतो त्याची, ठीक आहे व्हॉट्सअप ग्रुपला. तर मला असं वाटतं खूप वेळ झाला, आपण थांबूया आणि उद्या मराठी मीडियमचा क्लास किंवा घ्यायचा ते ग्रुपवर डिस्कस करू, मग आपण त्यावेळेला घेऊया. ठीक आहे बाकीच्यांनी सूरजला ॲड करा. थँक्यू, यू आर द बेस्ट मॅथ टीचर. थँक्यू थँक्यू. चला सर आजचं होमवर्क द्या तुम्हाला. आजचं होमवर्क असं की हे जे फर्स्ट नंबरचं एक्झाम्पल मी सॉल्व करून दिलेलं आहे, तर या फर्स्ट नंबरच्या एक्झाम्पलसारखं एक एक्झाम्पल आहे की जे प्रॅक्टिस सेट 1 आहे, म्हणजे सराव संच 1 आहे, तर ते बघा आणि ते सॉल्व करा आणि मला रिप्लाय करा. आय स्टार्ट, ओके आय एम कार्तिक, कार्तिक डोले. ओके न्यू, ओके नो प्रॉब्लेम. उद्यापासून रोज लाईव्ह क्लास जॉईन कर. पेपर मिळतील का? हो खूप सारे पेपर आहेत माझ्याकडं, मी ते व्हॉट्सअप करील तुला, ग्रुपवर टाकेल. लाईक करा रे, ते हरीशनं परत मेसेज केला आहे की लाईक करा. ओके बाय, जाताना त्या व्हिडिओवर एक लाईकची लाईक बटन दाबायला विसरू नका. तसं मी ते लवकर कोणाला म्हणत नाही लाईक करा म्हणून, ज्यांना आवडतात ते आपोआप लाईक करतात. ॲड करतो मी प्रणव. ठीक आहे सेंड पेपर, ते ग्रुपवर करूया आपण सेंड. ओके चलो बाय. नगरनायक सर बाय.